तसे काय आहात विद्यार्थी मित्रांनो बरे आहात ना मला खात्री आहे तुम्ही नक्कीच आपल्या आरोग्याची काळजी घेत असाल आणि आपल्या घरातील सर्वांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेत असाल मला माहीत आहे तुम्हाला थोडंसं दुःख होत असेल की आपल्याला शाळेला जाता येत नाही आहे आणि शाळेमध्ये जाऊन शिकण्याची मजा लुटता येत नाही आहे परंतु काळजी करू नका नक्कीच लवकरात लवकर शाळा सुरू होतील आणि पुन्हा एकदा आपण एकत्रित शाळेत येऊ आणि शाळेत शिकण्याचा आनंद लुटू विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम या भूगोल विषयाच्या व्हिडिओमध्ये मी पंडित विष्णू दिगंबर पोलूसकर माध्यमिक विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर ह्या व्हिडिओ पाहणारे सर्व विद्यार्थी त्यांचंही इथं स्वागत करतोय हा या आपल्या शैक्षणिक वर्षातील पहिला व्हिडिओ आहे भूगोल विषयाचा की ज्याच्यामध्ये आपण इयत्ता सातवीमध्ये शिकलेल्या जे पाठ आहेत त्या पाठाची उजळणी इथं करणार आहोत आणि काही संकल्पना ज्या अशा आहेत की ज्या संकल्पना आपल्याला इयत्ता सातवीमध्ये सुद्धा अभ्यासायच्या आहेत आणि म्हणून आपण हा उजळणी पाठ इथं घेत आहोत आता इयत्ता सातवीमध्ये भूगोल विषय शिकत असताना आपल्याला काही महत्त्वपूर्ण संकल्पना स्पष्ट होणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये वृत्त आहेत पृथ्वीचा गोल आहे वारे आहेत तापमान सागर जल आणि नैसर्गिक प्रदेश हे सगळं व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे ह्या संकल्पना जर तुम्हाला व्यवस्थित समजल्या असतील तर तुम्ही इतर पाठ व्यवस्थितरित्या समजून घेऊ शकता है। आता इथं तुम्हाला स्क्रीनवर जगाचा नकाशा दिसतोय आणि त्या जगाच्या नकाशावर विविध देशातील विविध मुलांची मुलींची नावं तिथं दिसत आता ही प्रत्येक मुलं मुली ही कोणत्या ठिकाणी आहेत तुम्ही देश सांगू शकताय पण ते नेमकं ठिकाण कुठं आहे ते जिथं आहेत ते हे सांगता येण्यासाठी मानवानं पृथ्वीवर काल्पनिक रेषांचं जाळं तयार केलेलं आहे त्यालाच वृत्त जाळं असं म्हटलं जातं आता या वृत्त जाळ्यामध्ये उभ्या आणि आडव्या अशा दोन प्रकारच्या रेषा आहेत त्यामधील उभ्या रेषांना रेखावृत्त आणि आढव्या रेषांना अक्षवृत्त असं म्हटलं जातं बरं का विद्यार्थी मित्रांनो ह्या ज्या रेषा आहेत ह्या काल्पनिक आहेत बरं का म्हणजे प्रत्यक्षात पृथ्वीवर त्या रेषा कोणी रेखाटलेल्या नाही आहेत हे लक्षात घ्या आधी तर हे रेखावृत्त आणि अक्षवृत्त यांच्या मदतीनं आपण या जगाच्या नकाशामध्ये ही मीनाक्षी विद्यार्थिनी कुठं आहे नेमकी ती भारतामध्ये कुठं राहते हे अक्षवृत्त आणि रेखावृत्तीय स्थान हे आपण सांगू शकतोय कोणाच्या मदतीनं तर अक्षवृत्त आणि रेखावृत्तांच्या मदतीनं म्हणून अक्षवृत्त आणि रेखावृत्त हे महत्वाचे आहेत की जे तुम्ही पाठीमागील वर्षी इयत्ता सहावीमध्ये शिकलेला आहात आता हे वृत्त जे आहेत हे वृत्त जाळी जे आहे कशा पद्धतीची आहे ही तर या नकाशामध्ये या चित्रामध्ये तुम्हाला इथं दिसतंय बघा उभ्या रेषा आहेत आडव्या रेषा आहेत की ज्याच्यामुळं हे वृत्त जाळी निर्माण झालेली आहे आता ही जी वृत्त जाळे आहे ही आपल्याला पृथ्वीचा गोल पाहत असताना तुम्हाला ती कुठे दिसणार नाही म्हणजेच प्रत्यक्षात पृथ्वी जेव्हा अवकाशामध्ये कशी फिरते हे जेव्हा आपण पाहतो त्यावेळी तुम्हाला ही जाळी दिसणार नाही पण आपल्या विद्यालयामध्ये जे पृथ्वीचा गोल आहे ज्याला आपण पृथ्वीचा गोळा म्हणतोय त्याच्यावर मात्र तुम्हाला दिसतील की ज्याच्या मदतीनं तुम्ही प्रत्येक देशाचं अक्षवृत्तीय रेखावृत्तीय ठिकाण हे सांगू शकताय आणि अशा पद्धतीची जी जाळी आहे त्यालाच वृत्त जाळी असं आपण म्हणतोय आता ही जी वृत्त जाळी आहे ही वृत्त जाळी अतिशय महत्वाची आहे आता या वृत्त जाळ्यांमध्ये काही महत्त्वाची वृत्त आहेत ती वृत्त आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर कोण कोणती महत्वाची वृत्त आहेत आता या नकाशामध्ये बघा ही महत्वाची वृत्त आहेत पृथ्वीचा हा जो गोल आहे त्या पृथ्वीच्या गोलामध्ये आडवी रेषा जी मध्यभागी बांधलेली आहे काढलेली ती शून्य अंश विषुवृत्ताची रेषा आहे की ज्याच्यामुळं हा पृथ्वीचा दक्षिण गोलार्धचा भाग आणि उत्तर गोलार्धाचा भाग म्हणजे त्या विषवृत्ताच्या वरचा भाग जो आहे तो उत्तर गोलार्धाचा आहे आणि खालचा भाग जो आहे तो दक्षिण गोलार्धाचा आहे हे दोन भाग गोल दोन गोलार्धांची विभागणी या विषुवृत्तामुळे झालेली आहे आणि ते आहे शून्य अंश अक्षवृत्तावर आहे आता आपण उत्तर गोलार्धात असणारे जे काही वृत्त आहेत अक्षवृत्त ते पाहूया आता उत्तर गोलार्धामध्ये शून्य अंश विषुवृत्तापासून तेवीस अंश तीस मिनिटे उत्तर अक्षवृत्तावर कर्कवृत्त आहे त्याच्यानंतर सासष्ट अंश तीस मिनटे उत्तर अक्षवृत्तावर आर्कटिक वृत्त आहे आता दक्षिण गोलार्धामध्ये शून्य अंश विषवृत्तापासून तेवीस अंश तीस मिनिटे दक्षिण अक्षवृत्तावर मकर वृत्त आहे आणि त्याच्यानंतर सासष्ट अंश तीस मिनिटे दक्षिण अक्षवृत्तावर आर्कटिक वृत्त आहे सॉरी अंटार्टिक वृत्त आहे आता ही जी महत्त्वाची वृत्ती आहेत ही वृत्ते आपण हवामानाचा अभ्यास करत असताना तापमानाचा अभ्यास करत असताना ही महत्त्वाची भूमिका बजावतात का ज्याच्यामुळं बजावता। आपण जगाच्या नकाशांवर असणारे जे विविध देश आहेत त्या देशातील देशा तापमान कसं आहे आणि ते तापमान थंड आहे उष्ण आहे आणि तिथं का ते थंड आहे का उष्ण आहे हे आपण सांगू शकतोय आता बघा शून्य अंश विषवृत्तावर सूर्याची किरणे लंबरूप पडतात त्यामुळे इथं तापमान जास्त असते आणि जसं आपण शून्य अंश विषुवृत्तापासून उत्तर गोल ध्रुवाकडे जाऊ किंवा दक्षिण गोलार्ध उत्त दक्षिण ध्रुवाकडे जाऊ तस तस तापमान कमी कमी होत जात आणि हवामान थंड थंड होत जात आता या बाजूला इथं तुम्हाला दिलेलं आहे बघा दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव हे जे आहेत हे अति तिरप्या किरणांचा प्रदेश आहे दिवस चोवीस तासांपेक्षा जास्त असतो त्यानंतर सासष्ट अंश तीस मिनिटे दक्षिण अंटार्क्टिक वृत्त आणि उत्तर आर्कटिक वृत्त जे आहेत ते तिरप्या किरणांचा प्रदेश म्हणजे दिवस चोवीस तासांपर्यंत आहे त्याच्यानंतर तेवीस अंश तीस मिनिटे उत्तर ते तेवीस अंश तीस मिनिटे दक्षिण कर्कवृत्त ते मकरवृत्त या दरम्यानचा जो भाग आहे तो लंबरूप किरणांचा प्रदेश आहे की जिथं किरणं लंबरूप पडतात म्हणजे सूर्याची सरळ किरणं तिथं पडतात आणि त्या ठिकाणी तापमान जास्त असते आणि जिथं तिरपी किरणं पडतात तिथं तापमान कमी असते त्यामुळं तापमानाचं वितरण हे या वृत्तांच्यामुळं आपल्याला समजून घेणं सहज आणि सोपं होतंय तर ही जे वृ वृत्त आहे ते अतिशय महत्त्वाचे आहेत आणि म्हणून आपण याची उजळणी घेतलेली आहे आता ही आकृती पहा इथं एक वर्तुळ काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही वृत्त जाळी काढलेली आहे तर अशी तुम्ही वृत्तजाळी घरी वहीमध्ये भूगोल विषयाच्या वहीमध्ये काढा तुम्हाला वृत्त जाळी समजून घेणं सोपं होईल त्याचबरोबर तुम्ही ही महत्त्वाची वृत्तांची जाळी जी आहे किंवा वृत्त जे आहेत की जे पृथ्वीच्या गोलावर दाखवलेली आहेत हे सुद्धा तुम्ही घरी काढा की जेणेकरून तुम्हाला या वृत्तांची अधिक माहिती होईल आकृतीच्या माध्यमातून ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मला पूर्ण खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित समजला असेल आणि आवडलाही असेल धन्यवाद